नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. कामगार कायद्यांमध्ये व कृषी विधेयकामध्ये केलेले बदल आणि केंद्र सरकारने घेतलेली कामगार विरोधी व शेतकरी विरोधी भूमिका यामुळे केंद्र सरकारच्या विरुद्ध देशामध्ये प्रचंड असंतोष वाढलेला आहे. त्याचसोबत खोपोलीतील सर्व कामगार संघटनांच्या व शेतकरी संघटनांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधातील तीव्र भावनांचा निषेध करण्यात येत आहे. खोपोलीमध्ये सर्व कामगार संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये वर्टसिला कामगार संघटनेचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. या संघटनेने श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अखिल भारतीय औद्योगिक बंदला सरकारच्या विरोधात दिला. तसंच मोठ्या प्रमाणात सर्व कामगार बांधव यांनी निदर्शने केली. त्याचसोबत कामगार हिताला व शेतकरी हिताला बाधक कायदे हटवण्याची मागणी देखील केली. यावेळी कामगार सदस्य संदीप गोसावी, लोकेश गावंड, ईश्वर कासार यांनी कायद्याविरोधातील भाषणे केली. वर्टसिला कामगार संघटनेचे उपाध्यक्ष नितीन जोशी, सेक्रेटरी महेश देशमुख, सहाय्यक सेक्रेटरी आनंद पाई, कार्यकारी कमिटी सदस्य हरेश पालांडे व किरण भोईर तसेच सर्व सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वादळवारा लाईव्ह साठी खलील सुर्वे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.